छत्रपती गल्लीत कुकावलकर यांच्या घराची भिंत कोसळल्यानं संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय. मात्र या घटनेत सुदैवानं जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तळोदा येथील गणपती गल्ली राहणार नटवर साधू कोकावलकर मधुकर साधू कोकावलकर परिवारासह राहत असून या घराचे बांधकाम 1979 साली करण्यात आले असून साधारण 41 वर्षे जुने झाले आहे. रविवारी अचानक सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास 2 मजली इमारतीची भिंत कोसळू लागल्या असता घरातील संजय कुकलवारकर यांना भिंती कोसळल्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी स्वयंसूचकता दाखवून आपल्या संपूर्ण परिवाराला घराच्या बाहेर काढले. त्यामुळे घरातील कोणत्याही सदस्याला इजा झाली नाही व जीवितहानी झाली नाही. परंतु घरातील संपूर्ण संसारवायोगी वस्तू मजल्याखाली दाबले गेले. घटनेचे वृत्त कळताच शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र दुबे, नगरसेवक गौरव वाणी, आनंद सोनार, भूषण सोनार, उल्हास मकरे, पप्पू मराठे, युवराज सूर्यवंशी, पप्पू कासार, भूषण कर्णकार, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिकांनी माणुसकीचा धर्म पाळत कुकावलकर परिवाराला जेवणाची व्यवस्था करून दिली. तसेच नगरसेवक गौरव यांनी आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले. शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे हे शिवसेनेमार्फत संसारोपयोगी साहित्य तसेच किराणा उपलब्ध करून देणार आहेत. तसेच घटनास्थळी शासनातर्फे तलाठी बळीराम चाटे व कोतवाल योगेश यांनी भेट देऊन सदर घटनेचा नुकसानाचा पंचनामा करण्यात आला. तरी मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे बरेच घरं पडक्या अवस्थेत झाली आहे. तरीही शासनाने सर्वेक्षण करून घरमालकांना सदर घरे खाली करण्याच्या सूचना देणे आवश्यक आहे. एमडीटीव्हीसाठी महेंद्र सूर्यवंशी, तळोदा प्रतिनिधी. एमडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.